आजही 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातल्या विद्यावती अनाथाश्रमामध्ये अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचं समोर आल्यानं एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणात विद्यावती अनाथाश्रमातल्या दोन अल्पवयीन मुलांवर बलात्काराचा आरोप ठेवून त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली होती। मात्र त्यापैकी एक अल्पवयीन मुलगा आता सुधारगृहातून गायब झालाय, त्यामुळे या प्रकरणाचं गुढ वाढलेलं आहे। बलात्काराचा आरोप असलेला आणि त्याच्या चौकशीतून विद्यावती अनाथाश्रमाचे गैरप्रकार उघड होण्याची शक्यता होती असा अल्पवयीन मुलगा पुण्यातल्या सुधारगृहातून गायब झालाय। विद्यावती अनाथाश्रमातील अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचं उघड झालं होतं। याच अनाथाश्रमातल्या दोन अल्पवयीन मुलांवर बलात्काराचा गुन्हा नोंद करून त्यांची रवानगी शिवाजीनगरमधल्या सुधारगृहात करण्यात आली होती। त्यांना शाळेतही प्रवेश देण्यात आला होता। मात्र या दोघांपैकी एक मुलगा शाळेत जाण्याच्या बहाण्यानं सुधारगृहातून बाहेर गेला, तो परत आलाच नाही। हर्ष ठोंबरे त्याच्याबरोबरचा आणि अभिषेक बामणीकोठे दोघेही बरोबर गेलेत, शाळेपर्यंत बरोबर गेलेत, परंतु संध्याकाळी येताना फक्त एकच मुलगा परत आलेला आहे, अभिषेक आलेला नाही। विद्यावती मधल्या पीडित मुलीनं एका मुलीला जन्म दिल्यानं बाळाचा पिता कोण असा प्रश्न उभा राहिलाय। त्यासाठी पीडित मुलगी आणि बलात्काराचा आरोप असलेल्या दोन मुलांची डीएनए चाचणी काही महिन्यापूर्वी करण्यात आली, मात्र अनेक महिन्यांनंतरही डीएनए रिपोर्ट उघड करण्यात येत नसल्यानं गुढ वाढलाय। या मुलाला गायब करण्यात आलाय का, याबद्दलही प्रश्नचिन्ह आहे। क्या वो बच्चा सच में गायब है या भाग गया है या किडनैप कर लिया गया है, आई रियली डाउट बिकॉज इट शुड देना चाहिए था। विद्यापती मधील गैरप्रकार एका मागोमाग एक उघड होऊ नये, संस्थेचा संचालक राजेंद्र गुप्त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। त्यात आता आरोपी मुलगा गायब झाल्यानं विद्यापती अनाथाश्रमातलं गुढ आणखीनच वाढताना दिसतंय। झी 24 तास साठी कैलासपुरी पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।